नमस्कार मित्रांनो, मी उमेश टंडेल तुमचं स्वागत करते नाव आखाडी फिशिंग चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण पुन्हा आलो आहोत होडीवर जाळी टाकण्यासाठी आणि आपल्याला आज काय भेटणार आहे ते दाखवणार आहे. आणि मित्रांनो, आज आपली होडी आहे ना, नेहमीप्रमाणे चिखलावरती आहे आणि नेहमीप्रमाणे आपला पाणी आहे ना तो त्या साईडला आहे खाली एकदम. आणि जसं आपला डेलीचा हा आहे ना, डेलीचं दररोज ढकलत जायला लागते आणि आपल्याला तसं आज पण करायचं आहे. त्या ठिकाणी ढकलत जाऊन ते नंतर आपल्याला जाळी टाकायचं, हा आपला डेलीचा प्रवास आहे. आणि त्याच्या अगोदर आपण आमच्या गावातला तिकडं बंदर आहे, तर त्या बंदरावरून फलीवरून येऊन इकडे यायला लागते. तसं आज पण आलेलो आहेत बघा फलीवरून. आणि आज टाइमपास म्हणून पाणी खूप लांब होतं ना, त्याच्यामुळे मी टाइमपास म्हणून खेकडे पकडायला गेलो तो भालावरती. तर टाइमपास म्हणून आपल्याला हे चार खेकडे भेटलेले आहेत, त्याच्यामध्ये दोन कडक आहेत आणि दोन नरम आहेत. आणि दोन नरम म्हणजे हा पाव आहे, हा कोस टाकलेला खेकडा आहे आणि हा फ्राय करायला ना खूप टेस्टी लागतो. हा बघा, अजून एक दुसरा आहे, तो मोठा आहे. हा बघा, एकदम पाव आहे, नरम नरम. याला मसाला कांदा तेलवर ना फ्राय करायला खूप चांगला लागतो मित्रांनो. आणि मित्रांनो, याची साईज ना, जेव्हा हा छोटा होता ना, याची साईज होती ना ही एवढी होती साईज. आणि जेव्हा कोस टाकून झाल्यानंतर ना याची साईज एवढी मोठी झाली. आणि जेव्हा एवढा असेल ना एवढा साईज, तर त्याची कोस टाकल्यानंतर ह्याची कडक असेल तेव्हा त्याची कोस टाकून झाल्यानंतर ना एवढी साईज होईल. ॲटलीस्ट हा 250-300 ग्रामचा असेल. आणि जेव्हा हा पण कोस टाकेल ना, त्याची कोसची साईज असेल ना 700-800 ग्रामपर्यंत असेल. कारण याची साईज मित्रांनो खूप मोठी असते ना, त्याच्यामुळे हे जेव्हा कोस टाकतात ना त्याची साईज खूप मोठी होत जातात. आणि जेव्हा गावठी केकड असतं ना, त्याची साईज छोटी असते ना नेहमीप्रमाणे, तर त्याची तेवढी साईज होत नाही. तर हा खरपी केकडा असल्याने त्याची साईज मोठी होत जाते. तर बघा मित्रांनो, आणि हा पण खेकडा आहे ना छोटावाला, हा पण भरलेला आहे कारण याच्यामध्ये खूप लाल लाल आहे. आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त आपला लालवाला इट्यांचा खेकडा आहे ना, याच्यामध्ये नसतं. कधी कधी अचानक असते, पण ते पण फिमेलमध्ये असतं, मेलमध्ये नसतो. आणि गावठी खेकड्यामध्ये जास्तीत जास्त तर लालवाला अंडे असतात ना ते असतात. तर चला मित्रांनो, आपण नेहमीप्रमाणे आता आपण होडी ढकलत खाली जाऊया आणि खाली गेल्यानंतर तुम्हाला जाळी टाकल्यानंतर काय भेटणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. मित्रांनो बघा, आपला एक मित्र आला आहे भालावरून. आज तो भालावर गेलता, आज जवल्याला गेला नाही, तर आज त्याला काय भेटलेलं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. तो पण त्या ठिकाणी नावाच्या एरियामध्ये गेलेला होता. आता तो तेवढ्या लांबवरून 3-4 किलोमीटर फलीवर प्रवास करून परत आलेला आहे. तर बघा, तो दिसत असेल तुम्हाला. काय बोलला बरं, काय गावला दाखवूया? चिंबोरा आहे. मित्रांनो, असं पलीवर यायला लागते. हा माझा मित्र आहे आकाश म्हणून. बघा त्याला किती मोठे खेकडे भेटलेत. टोलका काय आहे? बघा मित्रांनो, हा टोलका आहे, त्याला खाणारा गावला नाही तरता. मित्रांनो बघा, बिलातून थोडासा वरती आला तर त्याला त्यांनी पकडून आणलेला आहे. बघा मित्रांनो, असं बालावरती टोलकी चिंबोरे भेटलेले आहेत त्याला. एक काढून दाखव. मित्रांनो बघा, आता तो फलीवरून उतरल्यानंतर किती गाड अर्धा तरी गाडलेला आहे. अजून जेवढा सर तो खाली राहील ना तेवढा अजून गाड. दिसतो माझ्यासाठी आपणची बघा, अखर जास्त वाटतो रे मार ना.
Udum tuh.
शार्क उतला ना काय मित्रांनो, ही आपल्याला पहिले झालेला मच्छी भेटलेली आहे. बोईस मासा आहे, शेंगटी आहे, घोया आहे, मुरी मासा आहे आणि कावरी पण आहे.